नमस्कार मंडळी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर बाप्पांच्या आगमनासाठी नैवेद्याची तयारी किंवा प्रसादाची तयारी तर झालीच पाहिजे तर अशीच एक पारंपरिक पद्धतीने केले जाणारे पारंपरिक पदार्थ बाप्पांचा प्रसाद म्हणून प्रत्येक घरोघरी ही खीर केली जाते तर ही खीर आहे खपली गव्हाची गावाकडे खपली मिळतात तर आपल्या नेहमीच्या गव्हापेक्षा वेगळे गहू असतात तर त्याच खपली गव्हाची खीर आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी करणार आहोत अगदी घरोघरी केली जाते ही गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी खपली गव्हाची खीर तर चला मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एक बाऊल खपली गहू घेतलेले आहेत आता खपली गहू म्हणजे काय तर नेहमी आपण जे पोळ्यांसाठी वापरतो त्यापेक्षा थोडेसे वेगळे लांबट आणि दोन्ही बाजूने निमुळते असे हे गहू असतात ह्या गवांची काही वेगळीच असते तर गावभागामध्ये हे गहू बऱ्याच ठिकाणी भेटतात तर ते गहू मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी वरती ठेवून मी याला भिजायला घालणार आहे साधारण एक तासभर आपल्याला असंही भिजायला ठेवायचं आहे आपण ज्या पद्धतीने शाब भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे गहू भिजायला ठेवायचे आहेत झाकून ठेवूयात तासभर हे गहू भिजवण्यासाठी आता हे गहू तासभर भिजल्यानंतर आपण या गव्हांना झाकण काढून एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत गहू छान आपले फुगून वरती आलेले आहेत तुम्ही पाहू शकाल पाण्यामुळे गहू छान फुगलेला आहे तर आता हा गहू याचं पाणी नतुळून घेण्यासाठी आपण जे आहे पुरणपात्र घेतलेलं आहे मी तर पुरणाची चाळण जे आहे ती त्याच्यावरती हे गहू काढून घेऊयात आणि त्याचं पाणी जे आहे शिल्लक राहिलेलं भांड्यामध्ये तेसुद्धा नितळून घ्यायचं आहे आपल्याला हे गहू गावाकडे खीर करण्याच्या अगोदर उखळीमध्ये ते थोडेसे दुखवले जायचे किंवा थोडेसे कुटले जायचे तर आपल्याकडे उखळ नसल्यामुळे आपण इथे मिक्सरला लावून घेणार आहोत तर थोडा वेळ हे तासभर गहू फॅनखाली हाडपल्यानंतर आपण याला मिक्सर लावून घेणार आहोत तर मिक्सरला गहू मी ते बारीक करून घेतलेले आहेत आणि खीरला लागणारं साहित्य पाहूया एक लिटर दूध घेतलेलं आहे गहू बारीक करून मिक्सरला थोडेसे ओबडधोबड करून घेतलेले आहेत एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे चिरून ओल्या नारळाची चव आहे एक वाटी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे साजूक तूप लागणार आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे पाणी आपल्याला तर दोन ग्लास लागणार आहे अंदाजाप्रमाणे वापरायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण जे मिक्सरला गहू मी बारीक करून घेतले होते ते मी पुन्हा दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवून हो काढलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण घेतलेला दोन ग्लास पाण्यापैकी दीड हो ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे हो गॅसवरती मीडियम टू लो फ्लेमवरती हो आपल्याला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत हे तुम्ही कुकरलासुद्धा शिजवून घेऊ शकता तीन शिटक केल्यानंतर कुकरला हे गहू छान शिजतात पण कुकरा थोडासा त्याचा गिचका होतो त्यामुळे मी इथे टोपामध्ये हा गहू शिजायला घातलेला आहे तर छान पानाला उकळी आलेली आहे गहू आपल्या इथं शिजायला लागलेला आहे गहू थोडासा आपला जाडसर किंवा अख्खा असल्यामुळे शिजायला वेळ लागतो तर कंटिन्यू आपल्याला इथे हे ढवळत राहायचं आहे राहिलेलं अर्धा ग्लास पाणीसुद्धा मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे म्हणजे दोन ग्लास पाणी आपण इथे खिरीसाठी वापरलेला आहे आता पुन्हा उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण घेतलेला गुळ घेणार आहोत एक वाटी गुळ घालायचा आहे कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या खिरीच्या प्रमाणानुसार गोडाच्या अंदाजानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला खिरीला उकळवून घ्यायचं आहे साधारण ही खीर बनण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटचा वेळ लागणार आहे कारण गहू आपले थोडेसे जाडसर आहे तर ते शिजण्यासाठी वेळ लागतो पुन्हा याच्यामध्ये खिसलेला मी एक वाटी ओला नारळ घातलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहे साजूक तुपामुळे खिरीला बन्नाट चव येते खीर आपली रुचकर आणि स्वादिष्ट तयार होते सोबतच तुपामुळे आपले जे गहू आहेत ते सुद्धा छान उमल्याला मदत होते आणि उमळून छान ते खिरीमध्ये मिक्स होतात तुमच्याकडे जर असे हे खपली गहू नसतील तर तुम्ही इथे साधे गहू किंवा जो लापशीचा रवा मिळतो जाडसर रवा गव्हाचा त्याचासुद्धा वापर करू शकता खीर बनवण्यासाठी तर पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते मी इथे सरळ ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेतलेले आहेत कट करून काजू आणि बदाम बेदाने अख्खेस टाकलेले आहेत तुम्ही ते ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून सुद्धा घालू शकता पण असेच जर तुम्ही खिरीमध्ये ड्रायफ्रुट शिजवले तर त्याची सुद्धा चव एक वेगळीच येते आता आपली गहू गव्हाची जी खीर आहे ती छान ते शिजलेली आहे अजून एक पाच ते दहा मिनिट आपण याला शिजवणार आहोत आता सगळ्यात शेवटी गोडाच्या पदार्थामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत कारण वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यानंतर त्याचा फ्लेवर आणि सुगंध आहे असा टिकून राहतो त्यासाठी मी गोडाच्या पदार्थामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडरचा वापर करते आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गहू छान आपलं शिजलेला आहे तुम्हाला मी याच्यातलं एक गहू तोडून दाखवते व्यवस्थित मऊ लुसलुसत असा आपला गहू इथे शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण वापरणार आहोत घेतलेलं दूध दूध सगळ्यात शेवटी वापरण्याचं कारण कारण आपण गुळ वापरल्यामुळे इथे दूध याच्यामध्ये गुळ आणि दूध एकत्र मिक्स केल्यामुळे खीर आपली फाटू शकते खराब होऊ शकते तर त्याचसाठी सगळ्यात शेवटी गॅसची फ्लेम लो करून दूध याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्हाला जशी घट्ट खीर हवी त्याप्रमाणे तुम्ही ते दुधाचा वापर करू शकता मी ते एक लिटर दुधाचा वापर केलेला आहे एवढ्या खिरीसाठी तर पुन्हा आपली छान इथे खीर हलवून घ्यायची आहे टोपाला लागू नये म्हणून तर गॅस बंद करून आपली ही खीर तर तयार झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून दिल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटं ही खीर आपण मुरू द्यायची आहे आणि पुन्हाही आपण बाप्पांना नैवेद्य म्हणून सर्व करूया तर छान घट्टसर दाटसर असेही पारंपारिक पद्धतीने अगदी पारंपरिक पदार्थ म्हणून बाप्पांना नैवेद्य तयार झालेलं आहे तुम्हालाची खीर कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका वरून थोडेसे मी ड्रायफ्रूट्स दाखवून घेतलेले आहे खिरीला गार्निश करण्यासाठी ओला नारळ खिसलेला आणि थोडेसे बेदाने तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला असेच नवनवीन पदार्थ बाप्पांना प्रसाद म्हणून करून नक्कीच दाखवा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय